एमकॉम पार्ट सेकंडच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. मी प्राध्यापक शकुंतला गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख, सिन्नर महाविद्यालय, सिन्नर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक वित्तपुरवठा हा जो विषय आहे त्यातला जो काही दुसरा टॉपिक आहे व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन, तर यामध्ये आपण आधी भांडवलीकरणाची कारणे बघितली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अधिभांडवलीकरणाचे जे काही परिणाम आहेत त्या परिणामांबाबतची माहितीही बघणार आहोत. तर अधिभांडवलीकरणाचे कंपनी, ग्राहक आणि समाजावर परिणाम होतात आणि अधिभांडवलीकरणामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम काही विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. पहिलं आहे भागधारकांवर होणारे परिणाम. तर भागधारकांवर होणारे जे काही परिणाम आहेत त्या परिणामांबाबतची थोडक्यात माहिती आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये जो पहिला परिणाम आहे तो म्हणजे अधिभांडवलीकरणामुळे नफा कमी होतो, परिणामी भागधारकांना कमी लाभांश मिळतो. दुसरा भागधारकांवर होणारा परिणाम आहे अधिभांडवलीकरणाचा, तो म्हणजे अधिभांडवलीकरणामुळे व लाभांशाचा दर कमी झाल्याने भागबाजारात त्या कंपनीचा भाग दर कमी होतो, कंपनीची प्रतिष्ठा कमी होऊ लागते. भागधारकांवर होणारा जो तिसरा परिणाम आहे तो म्हणजे भागधारकांना त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर कमी, अशाश्वत आणि अनियमित लाभांश मिळतो. त्यानंतरचा भागधारकांवर होणारा चौथा जो परिणाम आहे तो म्हणजे अधिभांडवलीकरण झालेल्या कंपनीचे भाग जुगारी प्रवृत्तीस प्रोत्साहन देतात, त्यामुळे खऱ्या गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा राहत नाही. त्यानंतरचा जो भागधारकांवर अधिभांडवलीकरणाचा होणारा जो काही पाचवा परिणाम आहे तो म्हणजे जेव्हा कंपनीला दिवाळखोरीपासून बचाव करण्यासाठी अधिभांडवलीकरण असलेली संस्था पुनर्संघटन करते तेव्हा पुनर्संघटनेमुळे सर्वात जास्त नुकसान हे भागधारकांचे होते. तर अशा प्रकारे अधिभांडवलीकरणाचे भागधारकांवर जे काही विपरीत परिणाम होतात त्या विपरीत परिणामांची माहिती आपल्याला मिळविता येते. त्यानंतरचा दुसरा आहे कंपनीवर अधिभांडवलीकरणाचे होणारे दुष्परिणाम. त्यामध्ये पहिला दुष्परिणाम आहे अधिभांडवलीकरणामुळे कंपनीच्या लाभांश दरात घट होते. दुसरा दुष्परिणाम आहे लाभांशात घट झाल्याने किंवा लाभांश मुळीच न वाटला गेल्याने भागांची बाजारपेठेतील किंमत घसरते. शिवाय नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांचा संस्थेवरील विश्वास उडतो, थोडक्यात संस्थेच्या किंवा कंपनीच्या नावलौकिकास धोका पोहोचू शकतो. त्यानंतर अधिभांडवलीकरणाचा कंपनीवर होणारा जो काही तिसरा दुष्परिणाम आहे तो म्हणजे अधिभांडवलीकरण झालेल्या कंपन्यांना पुनर्संघटन करावे लागते. आणि चौथा जो दुष्परिणाम आहे कंपनीवर होणारा तो म्हणजे कंपन्यांची व्यावसायिक स्पर्धा क्षमता ही कमी होते. तर अशा प्रकारे अधिभांडवलीकरणाचे कंपनीवर वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होतात. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे ग्राहकांवर अधिभांडवलीकरणाचे होणारे परिणाम. त्यामध्ये म्हणजे पहिला जो परिणाम आहे नफा वाढविण्यासाठी मालाच्या दर्जात तोडजोड केली जाते आणि त्यामुळे साहजिकच कमी दर्जाचा माल ग्राहकांना खरेदी करावा लागतो. ग्राहकांवर होणारा जो दुसरा परिणाम आहे तो म्हणजे नफा वाढविण्यासाठी मालाची किंमत वाढविली जाते आणि परिणामी तो माल ग्राहकांना जास्त दराने खरेदी करावा लागतो. तर अशा प्रकारे अधिभांडवलीकरणाचे ग्राहकांवर परिणाम होतात. त्यानंतर आहे अधिभांडवलीकरणाचे समाजावर होणारे परिणाम. तर अधिभांडवलीकरणामुळे समाजावर जे काही दुष्परिणाम होतात त्यातला पहिला जो दुष्परिणाम आहे तो म्हणजे अधिभांडवलीकरणामुळे झालेली संस्था कामगारांचा पगार कमी करून नफा मिळविण्याचा प्रयत्न करते. याचा साहजिकच औद्योगिक संबंधावर विपरीत परिणाम होतो. तसेच समाजावर होणारा जो दुसरा परिणाम आहे अधिभांडवलीकरणाचा तो म्हणजे अधिभांडवलीकरण झालेली संस्था स्पर्धेत टिकू शकत नाही,
तिला आपला व्यवसाय बंद करावा लागेल आणि काही संस्था अशा रीतीने जर बंद पडल्या तर समाजामध्ये त्या ठिकाणी अधिकच गोंधळ हा निर्माण होईल. त्यानंतर या समाजावर अधिभांडवलीकरणाचा होणारा नंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे अधिभांडवलीकरण झालेल्या संस्थांचे भाग बाजारात जुगार वृत्ती निर्माण होण्यास वाव देतात आणि समाजाच्या दृष्टीने ही प्रवृत्ती त्या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतर समाजावर अधिभांडवलीकरणाचा होणारा जो काही परिणाम आहे, अधिभांडवलीकरणामुळे कंपन्यांना वस्तूंचा दर्जा टिकून ठेवता येत नाही आणि परिणामी समाजाला त्या ठिकाणी साहजिकच निकृष्ट दर्जाच्या वस्तू ह्या खरेदी कराव्या लागतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अधिभांडवलीकरणाचे भागधारकांवर, कंपन्यांवर, ग्राहकांवर आणि समाजावर जे काही दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामांबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी थोडक्यात अशा पद्धतीने मिळविता येते. त्यानंतर आपण बघणार आहोत अधिभांडवलीकरणावरील उपाययोजना. अधिभांडवलीकरणावरील परिणाम बघितल्यानंतर आपण अधिभांडवलीकरणावरील ज्या काही उपाययोजना आहे या उपाययोजनांबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी विविध मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात मिळविता येते. म्हणजे अधिभांडवलीकरणावर उपाययोजना करणे हे तुलनेने कठीण असते. अधिभांडवलीकरणावर अतिशय काळजीपूर्वक उपाय योजावे लागतात. अधिभांडवलीकरण असलेल्या संस्थेत अधिभांडवलीकरण निवारण करून योग्य भांडवलीकरण मिळविण्यासाठी त्या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारे उपाय हे सांगता येतील. त्यातला पहिला उपाय आहे कर्जरोख्यांची परतफेड. म्हणजे कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीने तयार केलेल्या राखीव निधीतून मिळविलेल्या नफ्यातून ही परतफेड केली पाहिजे आणि हे जास्त परिणामकारक ठरते. पण हे शक्य नसल्यास भागांची विक्री करून कर्जरोख्यांची परतफेड करावी. त्यामुळे व्याजापोटी होणाऱ्या खर्चात बचत होते. पण जास्तीच्या भाग विक्रीमुळे अधिभांडवलीकरण झालेल्या कंपन्यांच्या बाबतीत कठीण असते, कारण जास्तीच्या भाग विक्रीमुळे लाभांश वाढतो आणि हा धोका लक्षात घेऊनच हा पर्याय त्या ठिकाणी योजला पाहिजे. त्यानंतर या अधिभांडवलीकरणावरील जी काही दुसरी उपाययोजना आहे ती म्हणजे कर्जावरील व्याज कमी करणे. म्हणजे जर सध्याच्या कर्जरोखे धारकांना सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर असलेले कर्जरोखे दिले तर त्यामुळे अधिभांडवलीकरण निवारण्यास मदत होईल. मात्र या योजनेला कर्जरोखे धारकांची संपत्ती मिळविणे खूपच कठीण असते. त्यानंतरची जो काही तिसरा उपाय आहे तो म्हणजे अग्रहक्काच्या भागांची परतफेड करणे. किंवा संचयी अग्रहक्क भागांवर जर अधिक दराने लाभांश द्यावा लागत असेल तर अशा वेळी प्राधान्याने अग्रहक्क भागांची परतफेड करणे हा उपाय अधिभांडवलीकरणावर वापरला जातो. त्यानंतरचा जो काही चौथा उपाय आहे तो म्हणजे अग्रहक्काच्या भागांवरील लाभांश कमी करणे. म्हणजे अग्रहक्क भागांवरील लाभांशाचा दर अगोदरच निश्चित केलेला असतो. कित्येकदा या भागांची परतफेड करण्यासाठी निधी अधिभांडवलीकरण झालेल्या कंपनीकडे उपलब्ध नसतो आणि अशा वेळी निदान हा लाभांश दर कमी स्वीकारण्याची विनंती अग्रहक्क भागधारकांना केली जाते. त्यानंतरचं जी पाचवी उपाययोजना आहे ती म्हणजे सामान्य भागांची दर्शनी किंमत कमी करणे. म्हणजे भागधारकांच्या संमतीने दर्शनी किंमत ही कमी करता येते. त्यामुळे भांडवलाची किंमत कमी होते, लाभांशाची बचत होते, नफा वाढतो. यासाठी भागधारकांना आवाहन करून संमती मिळविली जाते. संमतीनंतर भागधारकांना जुन्या भागांच्या मोबदल्यात नवीन भाग दिले जातात. तेव्हा ही पद्धत अधिभांडवलीकरणावर अतिशय परिणामकारक आहे. आणि अधिभांडवलीकरणावरील जी काही शेवटची उपाययोजना आहे ती म्हणजे सामान्य भागांची संख्या कमी करणे. म्हणजे भागधारकांची संमती घेऊन भागांची संख्या कमी करून भाग भांडवल कमी करता येते आणि कमी करण्यात आलेल्या भागांमुळे भागधारकांना तिथल्या रकमेवर त्या ठिकाणी पाणी सोडावे लागते. तर
या अधिभांडवलीकरणावरील जी काही उपाययोजना आहे या उपाययोजनांवरून असे म्हणता येईल की पुनर्संघटन हाच एकमेव उपाय आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अधिभांडवलीकरणावरील ज्या काही उपाययोजना आहे या उपाययोजनांबाबतची त्या ठिकाणी थोडक्यात माहितीही मिळविता येते. धन्यवाद.